नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज। परभणी शहरात वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। परभणी दिनांक 24 आजच्या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा व्रत करतात। या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या 7 जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे। यंदा मात्र इतर सणाप्रमाणे वट पौर्णिमे सणावरही कोरोनाचे सावट आहे। वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते। शहरातील माळेगल्ली येथे वट पौर्णिमा सणानिमित्त वडाला दोरा बांधून पूजन करण्यात आले। यावेळी पहिल्यांदाच वट पौर्णिमा सणानिमित्त निकेता जाधव यांनी वट सावित्रीची पूजा केली। आज जन्म हाच पती लाभो म्हणून मनोभावे पूजा केली। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा व्रता। जन्मासाठी एकच पती मिळावा त्यासाठी आज पूजा करत आहोत आम्ही सगळे। आज नाही माझं नाव आहे, आज वडाची पूजा करायला 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून मुद्दाम आलो।